माझी लाडाची। शैलेंद्रच्या तक्रारीमध्ये काहीच अर्थ नाहीये मला माहिती आहे, पण मलाही कन्सर्न आहे। पण कंपनी वाचवण्यासाठी तुमचं लग्न नसावं? नाही, बिलकुलच नाहीये। नाहीच नाहीच। मग तुम्हाला त्याचे पुरावे सादर करावे लागतील सतत। नात्यांना पुरावे नसतात पण तुम्हाला ते द्यावे लागतील। आमचं पण हेच मत आहे। ही सहमत आहे। मग त्याला जे काय करायचं आहे ते करू देत, आपण आपल्या तयारीत राहू, काय? आमचा पाठिंबा आहे। येस, थँक्यू मॅडम। उद्या त्याने मोठी ऍक्शन घेतली तरी हे टप्प्याटप्प्याचे पुरावे तुम्ही आमच्याकडे पाठवत राहा। आणि लक्षात ठेवा, माझं लक्ष आहे तुमच्याकडे। कॉंग्रॅट्स वन्स अगेन। निघा निघा तुम्ही। थँक्यू थँक्यू। काय वाटतं तुम्हाला, खरं आहे हे? कळीन। अहो, पुरावं तर मागावं लागणारच ना, कारण प्रश्न फक्त ह्यांच्या ऑनेस्टीचा नाही आहे, त्यांनी आपल्या ऑनेस्टीला पण क्वेश्चन केलंय। म्हणूनच यांचं लग्न म्हणजे कंपनीला आणि आपल्याला खूप महत्वाचं आहे। छानच आगाऊ झाली ही। हा ना, त्या कमलाला हाकलायचं सोडून तिच्या बाजूनच उभी राहिली। वाटते तेवढी साधी नाही राहिली। मला लहानपणीची घाबरगुंडी उडालेली राजू आठवते। ही ती नाहीये, ही महाधूर्त चालू आणि आगाऊ आहे। आपल्या सगळ्या चाली हाणून पाडतीये मुद्दाम। काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागणार, त्यासाठी पैसा लागणार। तोही येईल, नका काळजी करू। बॉस बॉस, अरे कुठे मध्येच, काय गरज होती बॉस? नाईलाज होता ना? नाईलाज नाही, स्वतःची पोळी भाजून घेतली असते। माझी पोळी? एका रूम मध्ये जर चार पेक्षा जास्त माणसं आली ना की धडधडायला लागतं मला। घर आणि ऑफिस सोडून कुठेही गेलेले नाहीये मी। हे सगळं माहिती असून तू हे मुद्दाम केलंस ना, तुझ्या घरच्यांचा काहीच दोष नाहीये याच्यात। त्यांना मी माहितच नाहीये पण तुला मी माहिती आहे ना, तरी रडू नका ना। मी रडत नाहीये। तुमच्या डोळ्यातून पाणी येते, तो राग आहे का? का विधिवत लग्नाचं तुमणं घेऊन बसलाय तू? करूया ना कोर्ट मॅरेज। माझी फॅमिली ऍक्सेप्ट नाही करणार ना। नेहमी कशी फॅमिली मध्ये येते रे? बॉस, ती मध्ये येत नाही, ती आहे। लग्न आपल्या दोघांचं आहे। लग्न दोन फॅमिलीच असत। हे जे काही तुझे सात्विक विचार आहेत ना, ते तुझ्या खऱ्या लग्नासाठी जपून ठेव, हा, पुढच्या लग्नासाठी। आपल्याला माहिती आहे, पण माझ्या फॅमिलीसाठी हे पहिलं लग्न आहे आणि ते आपल्याला निभवावं लागेल। विचार केला पाहिजे, लग्न ठरवण्याआधी केला पाहिजे। आता तर कमिटमेंट आहे आणि एकाची नाही तर फॅमिलीची। म्हणजे ठरलंच आहे ना तुझं विधिवत लग्न? बस, मला माझी फॅमिली माहिती आहे आणि मला तुमची अडचणही कळते, पण आता ना माझी फॅमिली असा स्टँड घेऊ शकते की विधिवत पद्धतीने नसेल तर हे लग्नच नको। पण तुम्ही हा स्टँड घेऊ शकणार नाही ना, म्हणून मी जे करावं लागणार आहे ना तेच सांगितलं। आणि असं नाही आहे की मला तुमची अवस्था कळत नाही, पण हे डील आता पूर्णत्वाला नेलं पाहिजे ना बॉस। बॉस, अहो कुठे बॉस? मला तिची सगळी माहिती तर हवीच आहे, पण त्यापेक्षा जास्त हवेत ते पुरावे। कसले? ती हे लग्न कुठल्या कारणासाठी करतेय त्याचे पुरावे। आम्ही काढतो ती माहिती। फक्त माहिती नाही, मला पुरावे हवे। मिळतील मॅडम, तुमच्याकडे वेळ फार कमी आहे। डोंट वरी मॅडम, आम्ही आणतो सगळे पुरावे। ओके, या। तुझा काहीतरी डाव आहे याचा अंदाज आहे मला, फक्त तो काय आहे हे कळलं पाहिजे।
बॉस काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्यातलं काहीही तुम्हाला आधी सांगितलेलं नव्हतं. हो, कारण हे मलाही माहित नव्हतं ना. आणि काय रे, आपण डेटिंग एका वर्षापासून करतोय असं म्हणालास तू? हो, असंच ठरलं होतं. 6 महिने ठरलं होतं आपलं. नाही, माझं लव्ह ऍट फर्स्ट साईट आहे असं ठरलं होतं ना आपलं. हे त्याला डेटिंग म्हणतात का? हो, माझ्या मनात तर सुरू झालं होतं. म्हणजे असणार ना. यापुढे सगळं ठरवून जायचं, नीट प्लॅन्ड असलं पाहिजे सगळं. दोघांची उत्तरं सारखी हवीत. पण ते तर प्रश्न काय विचारतात यावर डिपेंड करत ना. तरी एक वाक्यता हवी, जशी इतर कपल्स मध्ये असते तशी. तशी कशी असणार? ती जोडपी खरी असतात आणि ती रोमॅन्स पण खरा करतात. म्हणजे आता रोमॅन्स खरा करायचा असं म्हणायचंय का तुला? हा, करावा लागेल. म्हणजे खरा वाटेल असा रोमॅन्स. अरे उद्या म्हणशील संसार खरा करायचा आहे. वेळ पडली तर तोही करावा लागेल. आर्किटेक्ट काय बोलतोय? आपलं प्रेम खरं नाहीये वाटेल ते बोलू नकोस. आपलं डील आहे प्रोफेशनल आयुष्यासाठी केलेलं पर्सनल डील. आणि जर ते खरं नाही वाटलं ना तर दोघही फसू आपण. स्लो पॉयझनिंग तर सुरू केलंय ना. अहो, पुन्हा आत जायचंय का? म्हणजे खरं पॉयझनिंग नाही. मग तिच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना गोवलंय मी यात. हे लग्न फेक आहे आणि यांनी पैसे खाऊन तिला सपोर्ट केलाय अशी तक्रार केली आहे. पण खरंच आहे ना ते? एव्हाना बोर्ड ऑफ डिरेक्टरशी मीटिंग झाली असणार. आणि काय होणार आहे? राजूचा गळा आवळला जाणार, तिचं जगणं मुश्किल होणार. फार उडतीये ना ती. हे लग्न कस खरं आहे हे दाखवण्यात तिचे जे काय हाल होतील ना. आता ती फडफड करेल आणि अडकेल आपल्या जाळ्यात. That's it. हे लग्न बिग्न फॅमिली वगैरे नाहीये झेपत मला. बाबा काय म्हणतात माहितीये? ज्या गोष्टीला आपण विरोध करू शकत नाही ना ती एन्जॉय करावी. अच्छा, करतोयस तू एन्जॉय दिसतय. आणि एक मिनिट, हे प्री वेडिंगचं काय रे? तू का बोललास त्यांना? काय गरज होती? मी कुठे बोललो, ते मॅडम बोलल्या. मग तू गप्प बसायचंस ना? डाऊट आला असता ना त्यांना. मी क्लिअर केला असता. हो, कस सांग ना. हे असे अचानक प्रश्न विचारत जाऊ नको, उत्तर रेडी ठेवत नसते. एक्झॅक्टली. काय उत्तर नसतं तेव्हा जे सुचतं ते बोलावं आणि मग तोंडावर पडावं. बॉस कसं करणार आहे आपण हे प्री वेडिंग शूट वगैरे? मुळात हे लोक करतातच कारण हाऊस असते. आता आपण काय बोलणार? माझ्या कलना पलीकडच आहे. सगळ्याच सगळ्यांना कळत असं नसतं ना. म्हणजे हे मला कळत नाहीये. असं मी नाही, तुम्हीच म्हणालात आत्ता. आता काय? आता काय करूया आपण पण प्री वेडिंग शूट. कस ते नाही माहित. हे सगळं तूच ऑर्गनाइज करणार आहेस. पण फोटोशूटला याल ना? मग काय, तुझी माधुरी येणार आहे या लग्नाच्या प्री वेडिंग शूटला. माधुरी कशाला मध्ये? जे काही असेल ते तू ठरव आणि सिम्पल आणि स्वीट ठेव. हार फापट पसारा नकोय, कळलं? सॉरी का? माधुरीचं नाव नको होत घ्यायला मी. इट्स ओके बॉस, पण ऍक्च्युली आमच्यात तसं काही नाहीये. व्हायला काही हरकत नाहीये, पण ते आपल्या हातात नसतं ना. म्हणजे प्रेम करणं आपल्या हातात नसतं ना. ते होतं असं वाटतं तुला?
तुम्हाला नाही वाटत? मला ओव्हर हाईप्ड वाटतंय, प्रेम फॅमिली वगैरे. प्रेमाचं तर मलाही माहित नाही, कारण मलाही अनुभव नाही. पण बॉस, फॅमिली असते आणि फॅमिली सारखं या जगात दुसरं काहीच नसतं असं मला वाटतं. आपले मतभेद असणारच आहेत, पण मला खात्री आहे की तुमची मतं बदलतील. पुन्हा तुझ्या फॅमिलीमुळे ना? हा, तुमच्या अनुभवामुळे फॅमिली बद्दलच्या. बस 6 महिने तर 6 महिने, पण तुम्हाला ना कळेल की फॅमिली हा त्रास नाही, स्ट्रेंथ असते. प्री वेडिंग शूटचं ठरव लवकर, लवकरात लवकर. चल गाडी चालव. म्हणजे आपण प्लॅनिंग करायचंय? हो, आपणच प्लॅनिंग करायचंय सगळं. हे लोक येणार आणि फोटोशूट करून जाणार. कसलं फोटोशूट? प्री वेडिंग फोटोशूट. अगं वाई, हे काय नवीन आता? अगं वहिनी, आजकाल ते नवीन फॅड निघाले, लग्नाच्या आधी फोटोशूट करतात. हो का? बरे भाई, कधी आहे पण? उद्या. उद्या? हा. अरे पण फोटोग्राफर लागेल ना. हो, आहो तू आपला शिर्केंचा हेमी आहे ना, त्याच आहे ना फोटोचं दुकान. कावी दुकान नाही, स्टुडिओ. अगं भाई, हा तेच स्टुडिओ. स्टुडिओ थीम लागते फोटोशूटिंगला, इंटरनेटवर पाहिलं होतं मी. अगं भाई, तुला बरं माहितीये रे थीम आहे ना आपल्याकडे. थीम? हा हा, पण संस्कृती जपणारी पाहिजे. पण तितकीच नको हा दादा, जरा डिफरंट. खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था मी करणार बरं का. म्हणजे राहिलो आम्ही उपाशी. ठीक आहे, होऊन जाऊ दे उद्या प्री वेडिंग फोटोशूट. नील जा, पेपर आणि पेन घेऊन ये, सगळी लिस्ट बनवून काढ. कधीच हा वाजतोय. अगं एवढं सकाळी कुठे चालली? प्री वेडिंग फोटोशूट. काय बोलली नाहीस तू? अगं मलाही कालच कळलं. कुठे? मिहीरच्या गावाला. अरे वा, छान छान, मस्त. दुपार होईल. हो, सांभाळून जा. फोन कर. हा, ठेव दूध बाहेरच. काय दे रे दूध. काय? या. तोंडावर का दार बंद केलंस? ऐक, ते मी वर्कआउट करत होतो. तुम्ही एवढ्या सकाळी? अरे मेसेज केला होता ना मी रात्री. मेसेज? मेसेज? हो, 5:30 पिक करते, रेडी होऊन गेटवर थांब. 10 मिनिटांपासून फोन करते तुला. पण एकच मिस्ड कॉल आहे. 10-12 हवेत. आता एकदा माणूस फोन उचलत नाहीये म्हणजे दुसऱ्या कामात असेल तो, असंच वाटेल ना. पण तुम्ही रात्री 3 वाजता मेसेज केलाय. मग तू रात्री जाग आल्यावर फोन नाही चेक करत? मी असं मेल्यासारखं झोपतो, काही झालं तरी जाग येत नाही मला. हो, लहानपणी परीक्षा असायची ना, ताई असं तोंडावर पाणी फेकून उठवायची मला. आज ते आपल्याला लवकर जायचं होतं ना, म्हणून मी उठलो. आणि मी कधी वर्कआउट मिस? थोडं लवकर निघायचंय का आपल्याला? हा प्रश्न आहे सिरियसली. म्हणजे 5:15 झालेत, एवढ्या पहाटे. मग तुला ट्रॅफिक मधून जायचंय की काय? या टास्क साठी अख्खा दिवस नाहीये माझ्याकडे. 4-5 फोटोज काढूया आणि लगेचच निघूया तिकडून, कळलं? येस बॉस. चल, मला आंघोळ करायची आहे आणि कपडे पण इस्त्री केले नाहीयेत. तू अजूनही इस्त्री केलेली नाहीयेस, आत्ता इस्त्री करणार आहेस. राहू दे मग, मी असच
10 मिनिटात मला तू गाडीत हवायस, कळलं? बॉस, लॅक कॉफी? एक मिनिट, एक मी लवकर या. घेतले हा खाणे पिण्याचे डबे घेतले. तोंड मध्ये येतो आम्ही कचरे ठेवलेत. हे बघ टीमचे कपडे कुठे आहेत? दादा काय चालवली ना? हे काय आणलेत? म्हणजे मस्तच होणार आहे. तेच म्हणते मी. आज काय विशेष? प्री वेडिंग फोटोशूट आहे आज. अरे वा, हे बघा सगळं सामान इकडे ठेवा म्हणजे काही हरवणार नाही. मी गाडीवाला आला का बघून येतो. म्हणजे काही राहता का म्हणे? पाण्याचा बाटला, लायनर, मेकअप ची लिस्ट. व्हेरी गुड, करेक्ट कळलं तुला. हो बाबा, सगळे एकत्र बोलतायत, काय बोलतात ते कळतच नाहीये. अरे त्या गटलेला बघा. अरे कोणी सांगेल का काय शूटचा थीम? गाडीवाला आला. विड्यांची शाळा आहे मांजरेकरांचं घर. म्हणजे मी शिपाई आणि तू मुख्याध्यापिका. अजून किती वेळ आहे पोहोचायला? अजून 15 मिनिट. लवकर होईल आपलं. एका तासात पटापट निघूया तिकडून. होणार नाही का? बघू ना. का नाही होणार? सगळी तयारी करून आले मी. कपडे बॅगेत भरलेत, 4-5 फोटोज तिकडे काढूया आणि निघूया लगेच. कळलं? ते फोटोज बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना पाठवूया आणि मग डन. खर तर खूप सॉर्टेड काम आहे, आपण उगाच टेन्शन घेतो. मला ना बाबांनी म्हटलेलं पटलं, ज्या गोष्टीचा विरोध करता येत नाही ती गोष्ट एन्जॉय करायची ना. काय प्री वेडिंग फोटोशूट? हो ना, त्या राज्याध्यक्ष मॅडमनी सुचवलं म्हणे. ती म्हातारी कशाला नाक खूप असते? मला वाटलं ती राज्याध्यक्ष आली म्हणजे आपल्याला काहीतरी फायदा होईल. असला फायदा? नालायक नालायक आहेत सगळे. त्या राजून पैसे चारले असणार त्यांना. ए मामा, अरे तू पण पैसे चार ना आता. मी कुठन पैसे आणू? हा, अरे त्या राजूच्या हातामध्ये सत्ता आहे. ती किती पैसे देऊ शकते? आपल्याकडे काय आहे? अरे पैसे नाही म्हणून तर अडत आहे ना सगळं. असं झालं ना तर राजू कंपनी घेईल आणि आपण बसू कटिंग पीत. मग काय तर? ए मामा, अरे काहीतरी कर आता. अरे काहीतरी म्हणजे काय करू भाच्या? हा, पैसे खाल्ल्याशिवाय हल्ली कोणी कामच करत नाही. इकडे घे. काहीतरी करून ना पैसा पैदा केला पाहिजे. काय सगळं इथे का आलोय आपण? इथेच येतात. फोटोशूट इथे होणार आहे. तुम्हाला आवडलं नाही का लोकेशन? जाऊ दे, काय फरक पडतो. 4-5 फोटो काढूया आणि निघूया इकडून पटकन. काय कोण काढणार आहे फोटोज? ऍक्च्युली डिटेल्स मला माहित नाहीयेत. माहित नाही म्हणजे? काल तोंडवर करून राज्याध्यक्ष मॅडम समोर म्हणत होतास की ते मी अशीच थाप मारली होती. कोण करणार आहे सगळं मॅनेजमेंट?
माझी फॅमिली